नेक्स्ट डेफिनेशन आहे प्रॉमिस. प्रॉमिस म्हणजे काय आता आपण पाहणार आहोत. प्रॉमिस म्हणजे काय? वेन अ पर्सन टू हुम प्रपोजल इज मेड, की जो पर्सन की असा पर्सन की ज्याला प्रपोजल मेड केलेला आहे, की ज्या पर्सनसाठी प्रपोजल मेड केलेला आहे. अ पर्सन फॉर हुम प्रपोजल इज मेड अँड दॅट पर्सन गिव्ज हिज असेट्स, गिव्ज हिज असेट, तो पर्सन त्याची संमती देतोय, तो पर्सन त्याची संमती देतोय, सिग्निफाईज करतोय, दर्शवतोय हिज असेट. असेट मीन्स संमती, संमती. द प्रपोजल इज सेड टू बी एक्सेप्टेड. मग ते प्रपोजल काय झालं? एक्सेप्टेड झालं ते प्रपोजल. यस. आणि प्रपोजल एक्सेप्टेड झाल्यानंतर वेन अ प्रपोजल इज एक्सेप्टेड बिकम अ प्रॉमिस. आणि जेव्हा एखादं प्रपोजल हे जर एक्सेप्टेड झालं तर त्याचं रूपांतर प्रॉमिस मध्ये होतं. प्रॉमिस, दिस इज द डेफिनेशन ऑफ प्रॉमिस अकॉर्डिंग टू सेक्शन 2B. नेक्स्ट डेफिनेशन आहे सी, सेक्शन 2C. द पर्सन मेकिंग अ प्रपोजल इज कॉल्ड प्रॉमिसॉर. हे जे प्रॉमिस करणारा पर्सन आहे, हे जे प्रॉमिस करणारा पर्सन आहे त्या पर्सनला म्हणायचं प्रॉमिसॉर. प्रॉमिसॉर. अँड द पर्सन एक्सेप्टिंग द प्रपोजल. आणि जो पर्सन प्रपोजल एक्सेप्ट करतोय, जो पर्सन प्रपोजल एक्सेप्ट करतोय त्याला म्हणायचं प्रपोजी. जो पर्सन प्रपोज करतोय, प्रपोजल करतोय त्याला प्रॉमिसॉर. आणि जो पर्सन प्रपोजल एक्सेप्ट करतोय त्याला म्हणायचं प्रॉमिसी.